नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 46 पाचवा प्रश्न सोडवणार आहोत. यापूर्वीचे चारही प्रश्न आपण चार वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. आज पाचवा प्रश्न सोडवून घेऊया. प्रथम प्रश्न वाचून घेऊया. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ गार्डन विथ मेजर्स ॲज शोन इन द फिगर अलॉंग साईड. बाजूला आपल्याला एक फिगर दिलेली आहे. या फिगरच्या दिलेल्या माहितीनुसार आपल्याला ह्या फिगरचा पेरिमीटर काढायचा आहे आणि एरिया काढायचा आहे. तर आपण सोडवूया हा प्रश्न. प्रश्न जशाच तसा ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. आपल्याला प्रश्नामध्ये ही साईड 13 मीटर दिली, ही 13 मीटर आणि ही 13 मीटर. इकडल्या साईड दिलेलं नाही पण मार्किंग दिलेली आहे. इथं जी मार्किंग केली सिंगल लाईनची ती इकडं पण केलेली आहे. म्हणजे हे जे मेजरमेंट आहे 13 मीटर, तेच पूर्ण साईडचं 13 मीटर आहे. म्हणजे प्रत्येक बाजू आपल्याला 13 मीटर दिलेली आहे. तर आपल्याला पेरीमीटर काढण्यासाठी सर्व बाजूंची ह्या सर्व साईडची बेरीज करावी लागेल. त्यामुळे बेरीज केली आपण. सर्व बाजू किती आहेत? 1, 2, 3, ह्या 3, 6, 9 आणि 12. 12 साईडची जर बेरीज केली आपण, प्रत्येक साईड 13 मीटरची दिली, 12 साईडची बेरीज केली, तर ह्या फिगरचा म्हणजे अशा टाईपच्या गार्डनचा तो पेरीमीटर होऊन जाईल. ओके, आता सोडू आपण. आन्सर इन द फिगर देर आर ट्वेल्व इक्वल साइड्स विथ ईच ऑफ लेंथ 13 मीटर दिलेलं आहे आपल्याला. 12 साइड होतात, ह्या 3, ह्या 3, 6, 9 आणि 12. प्रत्येकाची मेजरमेंट दिलेलं आहे 13 मीटर. तसं वाक्य लिहिलं आपण. आता पेरीमीटर काढण्यासाठी सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल. देअरफॉर पेरीमीटर ऑफ दिस फिगर इक्वल टू 13 आपल्या मेजरमेंट इन टू साईड्स आहेत 12, गुणाकार करायचा 156 मीटर. पेरीमीटर आली, देअरफॉर पेरीमीटर इक्वल टू 156 मीटर. आता एरिया काढायचा आपल्याला. एरिया काढण्यासाठी आता आपल्याला इकडे लक्ष द्या, स्क्वेअर हा एक तयार होईल. म्हणजे हा एक तयार होतो स्क्वेअर, हा दुसरा होईल, हा एक होईल 3, हा एक होईल 4 आणि हा एक होईल 5 स्क्वेअर झाले. एकाची साईड माहिती आहे आपल्याला, प्रत्येक स्क्वेअरची साईड 13 मीटरच आहे. म्हणजे 5 स्क्वेअरचा जर आपण एरिया काढला, आपलं एरिया काढला, तर पूर्ण आपल्या ह्या फिगरचा एरिया होईल. म्हणजे आपल्या ह्या या टाईपच्या गार्डनचा पूर्ण एरिया होईल. देअरफॉर एरिया ऑफ गार्डन किंवा फिगर इज इक्वल टू 5 स्क्वेअर, आपले 5 झाले 5, आणि इनटू एरिया ऑफ 1 स्क्वेअर. कोणत्या एका स्क्वेअरचा एरिया, आणि 5 स्क्वेअर आहेत म्हणून 5 ने आपण मल्टिप्लाय केलं. देअरफॉर 5 इनटू एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साईड स्क्वेअर. साईड दिलेली आपल्याला प्रश्नामध्ये,
13 मीटर स्क्वेअर, ओके 5 इंटू 13चा स्क्वेअर 169, 13 इंटू 13 169 इक्वल टू मल्टिप्लिकेशन 5 4 8, ओके एरिया आहे, युनिट मीटर आहे म्हणून मीटर स्क्वेअर, देअरफॉर एरिया ऑफ गार्डन हेन्स आपल्याला पेरीमीटर विचारली होती, आपण पेरीमीटर काढलेली आहे, एरिया विचारला होता, एरिया काढलेला आहे, लिहून टाकायचं जे उत्तर आलं ते. हेन्स द पेरीमीटर ऑफ गार्डन इज 156 मीटर अँड एरिया इज 845 मीटर स्क्वेअर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात येईल. धन्यवाद.